परमपूज्य श्री अनंत पांडुरंग उर्फ सुरेशभाऊ जोशी नाशिक यांनी साडेतीन पीठांच्या पायीवारीचा वृत्तांत आत्मरंग या ग्रंथात दिला आहे. त्या ग्रंथाच्या पारायणाचा आजचा दिवस 8वा. अभिवाचन निलिमा जोशी. पायीवारीमुळे वातगोळा विकार नष्ट झाला. वारीला निघण्यापूर्वी श्री सावळीराम यांना थोडेही ज्यादा श्रम झाले तर पोटात वाताचा गोळा उठायचा. तो त्यावेळी प्रचंड वेदनेने गडबडा लोळायचा. त्याला दोन तीन माणसं दाबून धरण्यासाठी लागत. तेव्हा चालण्याचे प्रचंड श्रम याला कसे झेपतील, रस्त्यात वायुगोळा उठला तर, अशा अनेक शंका कुशंका त्याचे नातलग आणि गावच्या मंडळींनी घेतल्या होत्या. पण पायीवारीस जाणारच अशी दृढ विचारशक्ती सावळीरामजवळ होती. मी सांगितलं, मरण हे सगळ्यांना सटळ आहे, जे व्हायचं ते होईल, संपूर्ण भार श्री महालक्ष्मीवर घालून तू चल. त्याप्रमाणे तो वारीस आला. नाशिक ते कोल्हापूर पायीवारीचं अंतर 530 किलोमीटर चाललो. भाद्रपद महिना, त्यात पडणारा पाऊस, बदलतं हवामान, सरासरी दररोज 30 किलोमीटर चालणं, मिळेल तेवढीच भिक्षा ग्रहण करणं, फक्त रात्री 10 ते सकाळी 5 एवढीच विश्रांती, मुक्काम मंदिरात, उघड्यावर, रस्त्यात, कुठेही व्हायचा, दर तासाभरानी पिण्याचं मिळेल ते पाणी पिणं, या सगळ्यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तो सुखे नैव करवीर क्षेत्री पोचला. रस्त्यात एकदाही त्याच्या पोटात वायुगोळा उठला नाही, हे महद आश्चर्य. वैद्यकीय दृष्टीने त्याची ही व्याधी कायमस्वरूपी नष्ट झाली हे त्रिवार सत्य आहे. वारी पूर्ण करून आम्ही करवीरात प्रवेश केला. करवीर निवासिनीचे दर्शनास गेलो. तेव्हा वियोग झालेली माता जशी बाळास जवळ घेईल, तशा प्रकारे आईसाहेब दोन्ही बाहू उंच करून मला आलिंगन देण्याचे पावित्र्यात उभे आहेत, मला कुरबाळत आहेत आणि अतीव वात्सल्याने मस्तक हुंगत आहेत असाच भास झाला. एवढी दयाळू माऊली पाहून बांध फुटलेलं पाणी जसं सैरावेरा धावावं ना, तसं माझ्या मनात तिचं प्रेम कृपारूपी जल वाहू लागल्याचा भास होत होता. करवीर मंदिराचा परिसर अत्यंत मोहक आणि स्वच्छ असा आहे. आईसाहेबांची दिव्य मनोहर मूर्ती, आजूबाजूला महाकाली महासरस्वती यांची सुरेख मंदिरं, समोर प्रसन्न श्री विश्व विघ्नविनाशक बसलेले, चार महाद्वारे म्हणजे धर्म अर्थ काममोक्ष यांचं प्रतीक म्हणून उभी भासली. या चार दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण आपलं स्वतःचं अस्तित्व विसरतो. आपण आणि आई यांच्यातील दुरावा कसा दूर होतो ते कळतही नाही आणि मन प्रफुल्लित होतं. महाद्वारासी जाता जाई देह अवस्था, मनहे उन्मन्न झाले नसे बद्धतेची वार्ता. हेतु हा मावळला आली शब्दा निशब्दता, ते सुख काय वर्णू वाचे वदता नाहीये. कवी भानुदास. या अवस्थेपेक्षा वेगळी अवस्था काय होणार? करवीर नगरी आणि मी यांचं नातं जन्मजन्मांतरीचं, अशी ही पुण्यपावन नगरी, ज्या ठिकाणी अंबाबाईंचं नित्य वास्तव्य, नित्य पूजन, सदैव भेटणारी भक्तमंडळी आणि अबालवृद्ध, गरीब, थोर हे सर्वच जणू माझे पूर्व परिचयाचे, त्यामुळे सर्वजण अतीव प्रेम करणारे आहेत हेच खरं. करवीर क्षेत्राशिवाय माझं मन कुठेही रमत नाही. परंतु माझा प्रपंच, व्यवहार, आप्त, सुखदुःखाचे प्रसंग, नित्य दिनक्रम या सर्व ठिकाणी मी फक्त देहाने असतो. मन पंचपंच उषकालापासून निद्रादेवी भेटेस्तोवर अनेक वेळेला करवीर नगरीत भगवती चरणाजवळ जाऊन येतं अशी माझी सबळ भावना आहे. आणि त्या भावनेचा प्रत्यय पुढील प्रसंगाद्वारे आला. एकदा नवरात्रानंतर मी नाशिकला आलो. दिवाळीपूर्वी मन फारच उद्विग्न झालं. संपूर्ण दिवाळीचा काळ करवीर क्षेत्रामध्ये राहावं अशी ओढ मनापासून वाटू लागली. परंतु नुकताच 15 दिवसांचा कालावधी नवरात्रात व्यतीत केल्यानंतर प्रपंच आणि त्यातील अडथळ्यांमुळे मला परत दिवाळीला संपूर्ण काळ करवीरात राहणं व्यावहारिक दृष्टीने अशक्य होतं. पण माझा देह जरी प्रपंचात असला तरी संपूर्ण दिवाळीत त्या वर्षी मी मनाने कोल्हापुरात भगवती मंदिरात विहार करीत होतो. त्याच कालावधीत दिवाळीचे सर्व दिवस कैलासवासी इंदिराबाई खाडीलकर या ज्येष्ठ भक्त आणि साधक, ज्या सतत 65 वर्ष अखंडपणे काकड आरती आणि शेजारती करण्याचा नियम सहजतेने पूर्ण करणाऱ्या अशा होत्या. त्या दिवाळीत
नित्य नियमाने सकाळी दर्शनास जात होत्या. दिवाळी झाल्यावर त्यांचं मला एक पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी मला असं विचारलं की भाऊ, आपण या दिवाळीत कोल्हापूरला येऊन गेलात का, आणि आलात तर मला का भेटला नाहीत, कारण दररोज पहाटे काकड आरतीचे दर्शनास अंबाबाई सन्मुख उभी असताना आपण सोवळं नेसून भगवतीचे गाभाऱ्यात उपासनेस बसलेले मी पाहिले. याचा अर्थ काय समजावा? ते पत्र वाचताच मला माझ्या हेतूचा उलगडा झाला. मी देहाने जरी प्रपंचात होतो तरी संपूर्ण दिवाळीत मन पूर्ण ओढीनी अंबाबाईचं चरणी मग्न होतं. त्यामुळे मनशक्तीने माझं अस्तित्व 5 दिवस पहाटे सलगपणे काकूंना गाभाऱ्यात दृश्य रूपाने दिसलं. दुसरा प्रसंग असा की मी करवीर क्षेत्री असताना दररोज रात्री शेजारतीला जातो. दुपारी 12 ची आरती आणि नैवेद्य झाल्यानंतर अंबाबाईस सालंकृत साज चढवून तिची पूजा बांधली जाते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडे पावेतो मंदिराच्या पाळीचे पुजाऱ्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस गाभाऱ्यात प्रवेश मिळत नाही. मी रात्री शेजारतीसाठी दर्शनास गेलो. दर्शन करून बाहेर सभामंडपात निघालो. समोरचा पुजारी अनोळखी होता. त्यांनी मला विचारलं, आपण कुठे राहता? मी पत्ता सांगितला. त्यांनी मला सांगितलं, आपण लवकर मुक्कामास जा, घरून आंघोळ करून सोवळं नेसून या. त्याप्रमाणे मी जवळच असणारे आमचे भक्त परिवारातील एकाच्या घरी जाऊन घाईघाईने आंघोळ करून शेजारतीपूर्वी 9:30 गाभाऱ्याजवळ आलो. पुजाऱ्यांनी मला गाभाऱ्यात येऊन शेजारतीसाठी आसनस्थ होण्याची विनंती केली. मी गाभाऱ्यात बसलो. निवांतपणे शेजारती अनुभवली आणि बाहेर पडत असता काही कुचेष्टेखोरांनी पुजाऱ्यास आडवतिडवं बोलण्यास सुरुवात केली. हे आलेले गृहस्थ आपले जावई आहेत काय, कारण त्यांना नियमभंग करून आपण रात्री गाभाऱ्यात बसून दिलं. ते ऐकून ते पुजारी गरजले आणि म्हणाले, हे माझे कोणीही नाहीत, मला यांची ओळखही नाही, परंतु प्रत्यक्ष भगवतीनी या व्यक्तीस आत बसवण्यास सांग अशी मला शेजारतीपूर्वी आज्ञा केली. त्या आज्ञेचं फक्त मी पालन केलं. हे ऐकून अंग शहारलं. कितीही नियम असले तरी आई आपल्या लेकरासाठी सगळे नियम कसे शिथिल करते याचं प्रत्यंतर आलं. अन्यथा आज पावेतो शेजारतीला कोणताही बाहेरील व्यक्ती सोळं लावून रात्री गाभाऱ्यात बसता येत नाही. करवीरात असताना दररोज रात्री शेजारतीला काही ना काही प्रसाद मी नेहमीच वाटतो. परंतु एके दिवशी नवरात्रापूर्वी आज प्रसाद वाटावा असं मनात आलं. उत्सवाची तयारी, सांगली येथे मुलीच्या सासरी भेटण्यास जाण्याची गरज इत्यादी कारणांनी रात्रीचा प्रसाद करणं जमलं नाही. रात्री 8:30 पाऊस सुरू झाला, त्यामुळे बाहेरून प्रसाद विकत आणणंही शक्य होईना. त्यामुळे नाईलाजाने प्रसाद न आणता मी शेजारतीला उभा राहिलो. परंतु आज प्रसाद वाटता येणार नाही ही आंतरिक बोच मनात सलत होती. तेवढ्यात कोल्हापुरातील माझे स्नेही श्री अण्णा मुरगुडे आणि मी शेजारी उभे असताना आमच्यासमोर एक अत्यंत सात्विक आणि अत्यंत रूपवान अशी 9 नेसलेली मध्यमवयीन स्त्री येऊन उभी राहिली. म्हणाली, मी हा प्रसाद आणला आहे, हा तुझ्या हाताने वाट. असं म्हणून तिने माझ्या हातात प्रसादाची प्लास्टिकची जाड कॅरीबॅग दिली. त्यातील प्रसाद साजूक तुपातला गरम गरम ताजा शिरा होता. मी तो आनंदाने वाटला आणि उरलेला प्रसाद ज्या बाईंनी आणून दिला त्यांना तो त्यांच्या पिशवीसह परत करण्यासाठी मी आणि अण्णा त्या बाईंना संपूर्ण सभामंडपात शोधू लागलो. पण त्या बाई भेटल्या नाहीत. आपल्या मनातील प्रसाद वाटण्याची अतीव इच्छा अंबाबाईंनी अशा रीतीने पूर्ण केली होती. तर अंबाबाई तू त्रैलोक्याची आई, स्थिरचर व्यापक तू जगदंबे, अद्वय निर्गुण भवन स्तंभे, लीला नाटकी विश्वकदंबे, मजकडे पाही तू त्रैलोक्याची आई. शोणित बीज महिष मर्दिला, रात्री चरासी धाक दाविला, सौख्य दिधले त्या दिक्पाला, वर्णू मी काई तू त्रैलोक्याची आई. निष्कामत्वे तवपद सेवा, घडो नित्य हा प्रसाद द्यावा, भवतापची हा दूर करावा, भक्ता निजपदी ठावची द्यावा, अंतन पाही तू त्रैलोक्याची आई. बोला अंबा माता की जय,
श्री राजराजेश्वरी करवीर निवासिनी अम्बा माता की जय।